या ठिकाणी मी आमंत्रित करतोय मगाशी सतीशजींनी ज्यांचं निवेदन केलं होतं, सांगितलं होतं, ते आमचे वर्धीतला माणूस राहुल मांडगे त्यास आपल्यासाठी एक सुंदरसं गीत या ठिकाणी सादर करत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. म्हणजे ज्यांना बघितल्यानंतर 100 पैकी 90 लोक घाबरतात. गुन्हेगारांची पण अशाच भाषेत बोलली, आरोपी वगैरे मिळत बरं त्यांचं जाऊ दे. गुन्हेगारांची ते कसं बोलत असेल त्यांची बॉडी लँग्वेज सांगते. पण हे जेव्हा कधी 24 तास ऑन ड्युटी असतात घरी गेल्यानंतर, एक प्रश्न विचारतो मांडगे साहेब, घरी गेल्यानंतर तुम्ही आरोपी बनता, म्हणजे सगळेच पुरुष, मग मोरे साहेब सुद्धा असू देत, 24 तास काम करणारी ही माणसं आहेत सगळी, मग कधी कधी घरच्यांची काही अपेक्षा असते आणि ती पूर्ण करू शकत नाही, मग घरच्यांसमोर आपण आरोपी होतो. ह्या गाण्याचा कधी फायदा झालाय घरात सौभाग्यवती माणसे बरोबर? हा होतो होतो. त्या नंबर द्या तुमचा, पण मला वाटतं जरा टाळ्या हात वर करून झाल्या पाहिजे. मी मोरे साहेबांचे कैक कार्यक्रम केलेले आहेत, राजकीय असू देत, पक्षाचे कार्यक्रम असू देत, त्याचे वैयक्तिक कार्यक्रम असू देत, पण आज मांडगे साहेब
मोरे साहेबांना स्मित हास्य करत अख्खं गाणं ऐकताना आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिले आणि ही खरी दाद होती मोरे साहेबांची. आणि मला असं वाटतं की त्यांच्या मनात कदाचित असं चाललं असावं, काश मला पण असं गाणं गाता आलं असतं. आज मोरे साहेबांनी सगळ्या इथे जमलेल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना सुद्धा ही विनंती आहे मोरे साहेबांच्या वतीनं, तुमच्यापैकी जर कोणाला काही गाणं सादर करायचं असेल तर आम्ही संजयदादा नक्की संधी देते. पत्रकार बंधूंनी मला भेटायचं आहे, सुनील पवार यांनाही मी गायला लावणार आहे, कैलास कदम यांनाही मी गायला लावणार आहे. आणि ते कसे गातात अर्थात सगळे घरी गेल्यावरती एकच विनंती करेन, जशा टाळ्या वाजवल्यात आता प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे, मोबाईलच्या युट्यूब चॅनलवरती जायचं आणि राहुल मांडगे हे सर्च करा. त्यांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की पोलिसांना जर सलाम करायचा असेल तर त्यांचं चॅनल सबस्क्राईब करा, त्यांची गाणी लाईक करा आणि आपल्या मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांचा एक मान नक्की वाढवा. यूट्यूबवर जायचं आहे, राहुल मांडगे सर्च करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. थँक्यू. आणि मजा कडक चाबूक जरा जोरदार टाका.